नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सिमिलॅरिटी या इयत्ता 10वी मधल्या मॅथ्समधील प्रकरणामध्ये थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल म्हणजे समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा गुणधर्म या ठिकाणी अभ्यासणार आहोत। हा व्हिडिओ हा थेरम समजण्यासाठी शेवटपर्यंत पहा। चला तर मग या ठिकाणी सुरू करूया आपण थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल। याचं विधान किंवा स्टेटमेंट असं आहे, वेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर द रेशो ऑफ एरिया ऑफ दोज ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स। वेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर दिलेलं आहे, समरूप त्रिकोण दिलेले आहे दोन, द रेशो ऑफ एरिया ऑफ दोज ट्रायंगल त्या दोन सिमिलर किंवा समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे इज इक्वल टू म्हणजे समान नसतं, कुणाच्या द रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड, त्याच्या संगत बाजूंच्या वर्गाच्या गुणोत्तराबरोबर असतं। हा गुणधर्म आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचा आहे। मग आपल्याला देताना दोन सिमिलर ट्रायंगल दिलेले आहेत, त्याचबरोबर आपल्याला काय दिलेलं घ्यायचं आहे, एरिया घ्यायचा आहे, आणि म्हणून आपल्याला उंचा त्या ठिकाणी काढावा लागेल म्हणजे लंब त्या ठिकाणी काढावा लागेल। या दोन बाबी मनात ठेवून आपल्याला आकृती तयार करायची आहे, दोन सिमिलर ट्रायंगल आणि त्यांच्या उंच्या का तर एरिया आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे, आणि म्हणून आकृती अशी तयार होईल। एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, ट्रायंगल एबीसी, ट्रायंगल पी क्यू आर हे सिमिलर ट्रायंगल, ए डी आणि पी एस या त्याच्या उंच्या कोणावर, बेसवर, बेस कोणती देईल मग बी सी आणि क्यू आर आपल्याला दिलेलं आहे, म्हणून आपण गिवन मध्ये लिहिणार आहोत। पहिल्यांदा गिवन लिहित असतो, आपण गिवन मध्ये लिहिणार आहोत ट्रायंगल ए बी सी सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर, ए डी परपेंडिक्युलर टू बी सी, पी एस परपेंडिक्युलर टू क्यू आर। या ठिकाणी बघा, ए डी परपेंडिक्युलर टू बी एस आणि पी एस परपेंडिक्युलर टू क्यू आर, आणि हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत। याच्या पुढे आपण जाऊया टू प्रूव, गिवन नंतर टू प्रूव असतं, टू प्रूव काय आहे तर या ठिकाणी जे सिमिलर ट्रायंगल आहेत त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर आपल्याला लिहायचं आहे, आणि ते कोणाच्या बरोबर आहे तर करस्पॉन्डिंग साईड जे आहेत त्याच्या वर्गाच्या गुणोत्तरा इतके आहेत। मग साईड कोणत्या आहेत, करस्पॉन्डिंग ए बी करस्पॉन्डिंग पी क्यू आहे, बी सी करस्पॉन्डिंग क्यू आर आहे, आणि याच्यावरून आपल्याला इथे कळेल ए सी करस्पॉन्डिंग पी आर आहे, यांचे वर्गाचे गुणोत्तर लिहायचे आहेत। आणि म्हणून आपलं टू प्रूव पार्ट इज एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर अपॉन पी आर स्क्वेअर। संगत बाजूंच्या वर्गाचा गुणोत्तर आपण या ठिकाणी घेतलेलं आहे, आणि हे विधान आपल्याला मिळणार आहे टू प्रूव मध्ये। आता याची सिद्धता लिहायची आहे आपल्याला। सिद्धता लिहिताना आपण परत एकदा आकृती या ठिकाणी सिद्धतेमध्ये घेऊया, आणि मग आपल्याला दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळाचं गुणोत्तर लिहायचं आहे, आणि म्हणून आपल्याला याच प्रकरणामधल्या पहिल्या गुणधर्माची आठवण आल्याशिवाय राहणार नाही। पहिला गुणधर्म काय आहे, द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रॉडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स अँड बेस, बेस अँड हाईट, सॉरी परत एकदा ऐका, द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रॉडक्ट ऑफ देअर बेस अँड हाईट, करस्पॉन्डिंग बेस अँड हाईट, म्हणजे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा इतके असते, म्हणून या ठिकाणी आपल्याला याचा उपयोग करता येईल। सिमिलर ट्रायंगलसाठी आत्ता गुणधर्म तयार होतो, परंतु सिमिलर नसताना सुद्धा आपल्याला हा गुणधर्म आपण सुरुवातीला जो बघितला त्यानुसार पहिलं स्टेटमेंट आपल्याला प्रूफमध्ये लिहिता येईल। प्रूफमध्ये पहिलं स्टेटमेंट येईल, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू, रेशो घेतला बेस आणि हाईटचा, बघा पहिल्या ट्रायंगलचा बेस आणि हाईट आहे डिवायडेड बाय दुसऱ्या ट्रायंगलचा बेस आणि हाईट आहे, दॅट इज इक्वल टू
BC into AD upon QR into PS. संगत आहे. हेच आपल्याला असं देता येईल कारण आपल्याला माहिती आहे हे फ्रॅक्शन्स आहेत. न्यूमरेटर इंटू न्यूमरेटर राईट इन न्यूमरेटर प्लेस, डिनॉमिनेटर इंटू डिनॉमिनेटर राईट इन डिनॉमिनेटर प्लेस, आणि म्हणून आपल्याला असं लिहिता येईल बीसी अपॉन क्यू आर इंटू एडी अपॉन पीएससी ऍडजस्टमेंट आहे फर्स्ट इक्वेशन मध्ये. याचा जर गुणाकार केला तर बीसी इंटू एडी अपॉन क्यू आर इंटू पीएससी या ठिकाणी येणार आहे. मग आता आपण हे पहिलं समीकरण मिळालं. आता आपण हे छोटे जे दोन ट्रायंगल आहेत कारण आपल्याला आता संबंध हवा आहे उंचीच्या आणि त्यांची संगत बाजू यांच्याशी. उंची आहे एडी आणि पीएस आणि एबी बीसी आणि क्यूआर हे त्याच्या बाजू आहेत आणि म्हणून यांच्यामध्ये काही संबंध आहे का. बाजू आपल्याला एबी आहे या ठिकाणी पी क्यू आहे यांच्याशी काही जर संबंध असेल तर यांचा संबंध तर आहे. एबी अपॉन पी एबी अपॉन पी क्यू इज इक्वल टू बीसी अपॉन क्यू आर इज इक्वल टू बीसी अपॉन क्यू आर इज इक्वल टू एसी अपॉन पी आर यांचा संबंध आहे आणि म्हणून आपल्याला उंची आणि बाजू यांच्यातला काही संबंध काढायचा असेल तर हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल किंवा हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल आपल्याला घ्यावा लागेल आणि ते दोन्ही समरूप दाखवावं लागतील. मग आता हे समरूप दाखवण्यासाठी आपण काय करूया, हे दोन ट्रायंगल घेऊया, ट्रायंगल ए बी डी अँड ट्रायंगल पी क्यू एस. हे दोन ट्रायंगल आपण घेऊया. मग हे दोन ट्रायंगल आपण समरूप दाखवायचे असताना काय दाखवता येईल, तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल हे दोन मोठे ट्रायंगल तर समरूप आहेतच. ए बी सी आणि पी क्यू आर हे दोन ट्रायंगल जर समरूप असतील तर त्याचे संगत कोन एकरूप असतात आणि म्हणून बी आणि क्यू हे एकरूप येणार आहे. यांचे संगत कोन आहेत मोठ्या ट्रायंगलचे आणि म्हणून बी आणि क्यू हे एकरूप आहेत म्हणजे त्यांची मापे समान आहेत म्हणून ते इक्वल पण असणार आहेत आणि या ठिकाणी हे दोन कोन जे आहेत ते राईट अँगल असणार आहेत म्हणजे तेही कॉन्करंट असणार आहेत म्हणजे त्यांची मापे समान असणार आहे. यानुसार आपल्याला म्हणता येईल हे दोन कोन जर एकरूप असतील या छोट्या ट्रायंगलचे तर हे दोन छोटे ट्रायंगल सुद्धा ए ए टेस्टने काय होणार आहेत, सिमिलर होणार आहेत. तेच आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. इन ट्रायंगल ए बी डी अँड ट्रायंगल पी क्यू एस अँगल बी इक्वल टू अँगल क्यू हे गिवन आहे कारण हे दोन सिमिलर ट्रायंगल तो मगाशी जसं सांगितलं सिमिलर ट्रायंगल आहेत म्हणून जर दोन सिमिलर ट्रायंगल असतील तर त्याचे संगत कोन एकरूप असतात आणि म्हणून बी आणि क्यू हे त्याचे संगत कोन आहेत म्हणून ते एकरूप येतील. त्याचप्रमाणे अँगल ए डी बी इज इक्वल टू अँगल पी एस क्यू बोथ 90 degrees तर तुम्ही बोथ 90 degrees लिहू शकता किंवा इक्वल टू 90 लिहिलं तरी चालेल. आता या ठिकाणी तुम्ही जर बघितलं हा कोण याच्याशी एकरूप आहे, हा कोण याच्याशी एकरूप आहे आणि म्हणून या ठिकाणी हे दोन ट्रायंगल जे आहेत ते सिमिलर होणार आहेत कारण आपल्याकडे टेस्ट आहे ए म्हणून आपण लिहू शकतो. देअरफोर अकॉर्डिंग टू ए टेस्ट ट्रायंगल ए बी डी सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू एस. इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन देअर साइड्स आर इन प्रोपोर्शन. देअरफोर AD upon PS is equal to AB upon PQ is equal to BD upon QS. पण BD upon QS आपल्याला लागत नाही म्हणून आपण ती लिहिलेली नाही. हे समीकरण सेकंड आलेलं आहे. आता मोठे दोन ट्रायंगल सुद्धा सिमिलर आहेत. ए बी सी आणि पी क्यू आर हे सुद्धा सिमिलर आहेत. जर हे दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्याच्याही बाजू प्रमाणात आहेत. तेच आपण पुढे लिहिणार आहोत. बट ट्रायंगल ए बी सी सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर देअरफोर ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर इज इक्वल टू ए सी अपॉन पी आर. परंतु आपल्याला ए सी अपॉन पी आर सध्या तरी लागत नाही आणि म्हणून ते आपण घेतलेलं नाही. आपण हे दोनच समीकरणं घेतलेत ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर ज्याची गरज आहे. मग आता या ठिकाणी तुम्ही जर निरीक्षण केलं या ठिकाणी एडी अपॉन पी एस आहे. हा एडी अपॉन पी एस ऐवजी आपण इथल्या समीकरण दोन मधल्या एडी अपॉन पी एस ची जी किंमत आहे एबी अपॉन पी क्यू ती इथं टाकू शकतो. या एबी अपॉन पी क्यू ऐवजी तर एबी अपॉन पी क्यू आला.
AB अपॉन PQ ऐवजी AB अपॉन PQ ऐवजी तर BC अपॉन QR आहे, कारण हे समान आहेत. AB अपॉन PQ ची किंमत BC अपॉन QR आहे आणि म्हणून समीकरण 3 च्या अनुसार इथं आपण BC अपॉन QR टाकू शकतो. म्हणजे AB अपॉन PQ च्या जागेवर आपण BC अपॉन QR टाकू शकतो आणि BC अपॉन QR जो आहे तो AD अपॉन PH च्या जागेवर टाकू शकतो. म्हणून इथं आपल्याला AD अपॉन PH च्या जागेवर BC अपॉन QR टाकता येईल. मग हे समीकरण 1, 2 आणि 3 चा वापर करून आपण असं लिहू शकतो, तेच आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3 एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन, इकडची बाजू आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू BC अपॉन QR इंटू AD अपॉन PS. आणि मग AD अपॉन PS ऐवजी आपण जे आता म्हटलं तसं BC अपॉन QR टाकू शकतो. आता इथं हे फ्रॅक्शन्स आहेत, फ्रॅक्शन मध्ये न्युमॅरेटर इंटू न्युमॅरेटर राईट इन न्युमॅरेटर प्लेस, डिनॉमिनेटर इंटू डिनॉमिनेटर राईट इन डिनॉमिनेटर प्लेस, अंश अंशांचा गुणाकार अंशस्थानी लिहा, छेदाछेदांचा गुणाकार छेदस्थानी लिहा, कारण हे व्यवहारी अपूर्णांक आहेत आणि म्हणून आपल्याला मिळेल BC इंटू BC. आपल्याला माहिती आहे दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणलं तर त्याचा वर्ग होतो आणि म्हणून BC इंटू BC BC स्क्वेअर होईल आणि QR इंटू QR QR स्क्वेअर होईल. या ठिकाणी आपल्याला ते मिळाले BC इंटू BC BC स्क्वेअर QR इंटू QR QR स्क्वेअर. पण याचा उपयोग केला BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर स्क्वेअर झालेले म्हणजे इथं सुद्धा स्क्वेअर होतील. AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर आणि राहिलेली बाजू आहे AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी ह्या एरियाचं जे गुणोत्तर आहे ते आपल्याला तिन्ही बाजूंच्या वर्गाच्या गुणोत्तराबरोबर मिळणार आहे. बघा एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR लेफ्ट हँड साईडला येईल आणि राईट हँड साईडला आपल्याला मिळेल BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर इकडं तिसऱ्यानुसार इज इक्वल टू AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. तर अशा पद्धतीने आपली सिद्धता सिद्ध होणार आहे. आपल्याला ही सिद्धता समजली असेल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद.